त्याला आता परिस्थिती भानाडे असं म्हणायचं. 100% तुमचं काय म्हणणं आहे? 100% आलंय ना. ते वंचित आघाडीला किरकोळ समजत होती, आम्ही कोणतरी वेगळे आहोत, आम्ही प्रस्थापित आहोत, पार्टी प्रस्थापित आहे, आमच्याकडं अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या अनुभव असणारी माणसं आहेत, बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, घराणेशाहीची सगळी लोक उमेदवार आमच्याकडे आहेत, अशा आविर्भावात काँग्रेस होती. नाही नाही, त्यांनी आमच्याकडे हीच भूमिका स्पष्ट करावी की आज मीडियामधून येतंय की वंचित आघाडीनं आमच्यासोबत यावं, वंचित आघाडीमुळे नुकसान होतंय, वंचित आघाडी सोबत आल्याशिवाय सरकार येणार नाही. त्या अगोदर काँग्रेसनं हे स्पष्ट करावं की जे लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं त्यांच्या सभामधून प्रेसमधून ते बोलत होते की वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे, वंचित आघाडीला भाजपनंच उभा केलेला आहे, त्यांना स्पॉन्सर केलेला आहे, मग आज त्यांना असं काय वाटतंय की वंचित आघाडीबरोबर आम्ही युती करावी? त्यांनी हा खुलासा करावा की वंचित आघाडीबरोबर सोबत जाणण्याची कारणं काय आहेत. लोकसभेच्या अगोदर ते भाजपची बी टीम म्हणत होते, आता त्यांचं मत बदललंय का? त्यांचं नेमकं मत काय ते काँग्रेसनं अधिकृतपणे जाहीर करावं. विधानसभेला अहो, काँग्रेसचाच फटका वंचितला बसलाय. काँग्रेसनं उमेदवार उभा केले नसते तर आमचे 5-6 खासदार झाले असते, अशी परिस्थिती होती. आता काँग्रेसच काहीतरी चालवलं अशी परिस्थिती राज्यामध्ये नाही आहे. आता काँग्रेस फार तळाला गेलंय. आमचाही एक खासदार निवडून आलाय, त्यांचाही एकच निवडून आलाय, त्यामुळे आम्ही कोणतरी वेगळे आहोत असं बोलण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये. ग्रामीण भागामध्ये मी काम करतो, आता कार्यकर्ता शोधायला पाहिजे, त्यांनी दुर्बिणीतून शोधायला पाहिजे. गाव तिथं शाखा काढायचा प्रोग्राम राष्ट्रवादीने काँग्रेसनं डिक्लेअर केलाय. गाव तिथं शाखा कोण करतं? एखादी नवीन पार्टी आली तर ते मध्ये बाबा गाव तिथं शाखा. आता तुम्ही प्रदेशाध्यक्षांची स्टेटमेंट काढा या 2-3 महिन्यातली की गावागावामध्ये आम्हाला शाखा काढायचे. राष्ट्रवादीचं स्टेटमेंट आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांचं की आम्हाला गाव तिथं शाखा काढायचे. अरे एक वेळ तुम्ही तर राज्य करत होता आणि तुम्हाला आता गाव तिथं शाखा काढायची वेळ आलेली आहे, म्हणजे तुम्ही आता पहिल्यापासून चालू केलेला आहे. वंचित आघाडीचा आता बेस झालेला आहे, वंचित आघाडी गावागावामध्ये तयार झालेली आहे, वंचित आघाडीचे कार्यकर्ते गावागावामध्ये आहेत. आता तुम्हाला सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेला असेल, वंचित आघाडी हाच आता विधानसभेला एकमेव पर्याय आहे की जो पर्याय लोकांना एक नेतृत्व देऊ शकतो आणि वंचित आघाडीवरती लोकांचा आता विश्वास आहे. लाखो लोकांनी मतं केलेली आहे. विधानसभेला 220 जागा मिळतील असं म्हटलं पडेल भाजपने, शिवसेनेला तुम्हाला पडत नाही? नाही नाही, आता ती वेळ नाही आहे, अजून पुढे वेळ आहे. आता भाजपमध्ये आणि सेनेमध्येच भांडणं लागतील. भाजप आणि सेना जर एकत्र लढणार असेल तर आता विद्यमान काही आमदारांची तिकीटं कापली जातील. असे अनेक मतदारसंघ आहेत की जिथं सेनेला आहे तिथं भाजपचा आमदार निवडून आलेला आहे, त्यामुळं आता तिथले लोकच आता आम्हाला संपर्क करायला लागलेले आहेत की बाबा नो आम्हाला आता वंचित आघाडीमध्ये तिकीट मिळेल का? राष्ट्रवादी काँग्रेसची युती होते तिथं आता त्यांच्यामध्ये अगोदरच भांडणं चालू आहेत. तिथली लोकं आम्हाला संपर्क करतायत, काही लोक नव्यानं पुढे आलेले आहेत, झेडपी मेंबर आहेत, जे चांगलं काम करतायत, ज्यांचं संघटन चांगलं आहे, ज्यांच्याकडे 20-30-40 हजार मताचा गट्टा आहे विधानसभेमध्ये, ती लोक आम्हाला संपर्क करतायत. आणि निश्चितपणे या राज्यामध्ये वंचित आघाडीकडे आता सगळ्यात जास्त मतं आहेत ती विचाराची मतं आहेत. त्यांना कुठलंही काय आमिष दाखवायची गरज नाही, हे विचारावरती वंचित आघाडीच्या काम करणारी लोक आहेत. आणि 100% आता ज्या लोकांना आता आमदारकीची निवडणूक लढायची आहे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 3-4-5 लोक अशी आहेत की त्यांना निवडणूक लढायची आहे, त्यांना थांबायचं नाही, त्यांच्याकडे 5 वर्ष वाया घालवण्यासाठी नाही आहेत. अशी लोक सगळी आता वंचित आघाडीकडे संपर्क करतायत आणि येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला वंचित आघाडीमध्ये सगळ्यात जास्त या अशा लोकांचे प्रवेश झालेले दिसतील. विधानसभेमध्ये वंचित आघाडीच आता राज्यामध्ये नेतृत्व करेल अशी परिस्थिती आहे आणि निश्चितपणे असं होऊ शकतं. तुम्ही स्वतः लढणार का? मी स्वतःही निवडणूक लढवणार आहे विधानसभेची. माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये 3 आमदार वंचित आघाडीचेच असणार, कुणाची युती हो अगर न हो. कुणाचे फोन आले का काँग्रेस मधून राष्ट्रवादी? नाही, कुणाचे फोन आलेले नाहीत. आदरणीय बाळासाहेबांनाही फोन आलेले नाहीत. वंचित आघाडीतल्या कुठल्याही नेतृत्वाशी कुठल्याही नेत्यांनी संपर्क केलेला नाही. या ज्या बातम्या आहेत, प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या माध्यमातूनच ही चर्चा चालू आहे. असं कुणाचाही संपर्क नाही.